नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहुयाच्या ठळक बातम्या. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहन दाखल. अग्निशमन सेवा व अनिबानीच्या सेवांचे बळकटीकरण योजना जिल्हास्तर मधून सन 2022-23 अंतर्गत प्राप्त निधीमधून महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सुमारे 70 लाख रुपये किमतीचे 6,500 लिटर पाणी तसेच 1,000 लिटर फोम असे एकूण 7,500 लिटर क्षमता असलेले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अग्निशमन वाहन फायर फायटर खरेदी करण्यात आले आहे. या अत्याधुनिक फायर फायटरचा लोकार्पण सोहळा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, उपायुक्त तैमूर मुल्लानी, सह आयुक्त केतन गुजर, विजय राजापुरे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके, सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, क्रीडाधिकारी संजय शेटे, सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांच्यासह अग्निशमन विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.